जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मंडळी, मी रोहित बापट। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया। श्लोक क्रमांक 172। स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म ते जाण माया सुविद्या। मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाले। मित्रांनो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सुविद्या आणि अविद्या अर्थात यांच्याबद्दल भाष्य तर केलेलं आहेच, पण विषय आणि ब्रह्म या दोन गोष्टींचं देखील विवेचन केलेलं आहे की ज्यांचं मूळ माणसाच्या विचारांमध्ये आणि त्याच्या मनात असतं। कसं ते पाहूया। पहिली पंक्ती काय म्हणते की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, अविद्येची व्याख्या दिलेली आहे सरळ सरळ। याच्याविषयी आपण थोडंसं सविस्तर बोलूयात, कारण की खूप जणांना वाटतं की विद्या म्हणजे आपण ज्या गोष्टीने तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं असतं, प्रशस्तीपत्रक मिळालेलं असतं, ती म्हणजे विद्या। अर्थ तो नाही आहे। त्याने फक्त तुम्हाला काही गोष्टींची माहिती झालेली आहे। ज्ञान जे आहे, ज्ञान प्रशस्तीपत्रक, सर्टिफिकेट्स, स्पर्धा आणि परीक्षा यांच्या पलीकडे असतं। याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी ज्ञान असतं, ती विद्या जी असते ती त्याच्या पलीकडे असते। विद्या म्हणजे काय? एखादी गोष्ट तुम्हाला करता येते, ते करता येणं म्हणजे विद्या। आता अशी विद्या की ज्यानी फक्त विषय सुख लाभणार आहे। विषय सुख म्हणजे काय? तर इंद्रिय सुख। विषय सुख म्हणजे तुमचा अहंकार जो आहे, तुमचा मोह जो आहे, तुमची जी ईर्ष्या आहे, त्याला खतपाणी घालणारे विचार, जी ऐहिक सुख आहेत त्यांचा विचार। आता खूप जण हे करतात की विषय म्हणजे फक्त ऐहिक वस्तू ज्या आहेत त्यांच्याबद्दलचा मोह म्हणजे विषय। ऐहिक म्हणजे तुम्हाला ज्या जाणवतील, ज्या तुम्हाला हव्या असतात, ज्यांचा मोह असतो त्यांचा विचार म्हणजे विषय। असं खूप जणांना वाटतं, असं तसं नाही आहे। विषय म्हणजे ह्याच्या पलीकडे जाणारी गोष्ट आहे। वस्तूबद्दल तर मोह आहेच, पण तो फक्त वस्तूबद्दल नसतो, तो माणसांबद्दल देखील असतो। परधन मानवे जैसे वमन आपल्याकडे सांगितलेलं आहे। परस्त्री माते समान जाणं हे का सांगितलं आहे? परस्त्री माते समान का जाण्याची? कारण की जेव्हा विद्या, जसं मी आधीच्या श्लोकामध्ये सांगितलं की रावणाकडे देखील विद्या होती, पण जेव्हा त्याच्या मनामध्ये वाईट विचार यायला सुरुवात झाली की परस्त्रीवरती नजर टाकायची, जेव्हा त्याच्या विचार आला तेव्हा विषयी कल्पना उत्पन्न झाली आणि ती अविद्या झाली। त्याच्याकडे विद्या होतीच ना, तशी प्रत्येक माणसामध्ये अशी विद्या असतेच। रावणाकडे विद्या होती की त्यांनी एखाद्या साधूचं रूप घ्यावं आणि सीतेला सांगावं की तू बाहेर ये। आता हे सत्य कल्पना वगैरे हा वेगळा विषय, पण रामायणामध्ये जे आहे की रावणाने कपट करून सीतेचं अपहरण केलं। आता ती जी विद्या त्याला कोणी दिली असेल ती अविद्याच झाली, कारण की विषय कल्पना उत्पन्न झाली। ज्या विद्येतून विषय कल्पना उत्पन्न होते ती अविद्याच। थोडक्यात तुमच्याकडे जे एखादी गोष्ट तुम्हाला येत असेल त्याच्यातून जर तुम्ही दुसऱ्याचं अहित करण्याचा विचार कराल, स्वतःचा मोह जो आहे, विषयाचा जो मोह आहे, इंद्रियांचा जो मोह आहे, वस्तूंचा मोह आहे, ईर्ष्या आहे, जर हे उत्पन्न होणार असेल तर ती विद्या म्हणजे अविद्याच। अविद्या म्हणजे वाईट विद्या। अशा विद्येचा सर्वस्वी टाळावं। तुम्हाला एखादी गोष्ट येते याचा अर्थ असा नव्हे की त्या जोरावरती तुम्ही दुसऱ्या कोणाबद्दल ईर्ष्या करावी, दुसऱ्या कोणाची वस्तू जी आहे ती आपली करण्याचा प्रयत्न करावा चुकीच्या मार्गाने।
स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, खूप खूप जणांच्या मनात हा विचार येतो हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे आजकालच्या काळात, की जिकडे अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, की जिकडे अनेक प्रकारच्या विद्या उपलब्ध आहेत, त्याचा वापर तुम्ही जर चुकीच्या गोष्टींसाठी करणार असाल तर त्याचा ही अविद्याच झाली. सोपं उदाहरण सांगतो, इंटरनेट एखाद्याला समजा वापरायला येतं चांगलं, तर जो माणूस एखाद्या गोष्टीबद्दल ज्ञान मिळवण्यासाठी, एखाद्या गोष्टीची माहिती मिळवण्यासाठी, स्वतःच्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्याचा उपयोग करतो, आणि दुसरा एखादा माणूस जो आहे तो निव्वळ वाईट गोष्टी बघण्यासाठी, कुणाबद्दल तरी वाईट पसरवण्यासाठी, कोणाला तरी शिवाशाप देण्यासाठी त्याचा उपयोग करतो, आणि याच्यावूनही वाईट वाईट विचार, याच्यावूनही वाईट वाईट गोष्टी लोक करत असतात, ती झाली अविद्या. आणि स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या, दुसरी पंक्ती ह्याच्याच बरोबर विरुद्ध सांगते, की ज्या विद्येने, जी विद्या मिळाल्यानंतर तुम्हाला ब्रह्माची जाण होते, माया म्हणजे काय हे कळतं. लक्षात घ्या, ब्रह्म म्हणजे काय? परमसत्य. परमसत्याची जाण होते, कळतं असं नाही, पण त्याची जाणीव होते की परमसत्य काय आहे आणि माया काय आहे. याच्यातला फरक तुम्हाला जेव्हा कळतो तेव्हा ती सुविद्या होते. जसं आपण म्हणतो की एवढं शीख शीख शिकलो पण अजून आपल्याला एका रांगेत नीट उभं राहता येत नाही. आपण बरेचदा बोलतो आजूबाजूला, बरोबर आहे. समर्थ रामदास स्वामींनी 350-450 वर्षांपूर्वी हे एका वाक्यात लिहिलं, की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. आपण काय म्हणतो की तुम्हाला हाव आहे म्हणून तुम्ही रांग सोडून पळून जायला तयार आहात, तिथे तुमचं ज्ञान, तुमची विद्या, तुम्ही जे काही शिकलात ती अविद्या ठरली, काहीही उपयोग झाला नाही सगळं शिकून. पण त्याच क्षणी दुसरा माणूस जो योग्य वागतो, जो दुसऱ्याचा हक्क हिरावून घेत नाही, ज्याला ब्रह्माची सत्याची जाण आहे, जो सत्याच्या दिशेने जातोय, ज्याला मायातत्व माहिती आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये विवेक आणि विनयसुद्धा असतो, ती जी विद्या आहे की ज्याच्यातनं ब्रह्माचं स्फुरण होतं, ब्रह्माविषयी विचार येतात, सत्याविषयी विचार येतात, माया म्हणजे काय आहे याच्याविषयी विचार येतात, आणि तो माणूस पाप करण्यापासून परावृत्त होतो, ती झाली सुविद्या. थोडं विस्ताराने याच्यासाठी सांगितलं की ही वाक्य त्या मनाने छोटी आहेत पण त्यांचा अर्थ खूप मोठा आहे. याच्यावर तुम्ही सुद्धा विचार करा, तुमच्या आजूबाजूला कदाचित तुम्ही सुद्धा कधीतरी, आपल्याकडे बळी तो कानपिळी असं म्हणतात, बरोबर, पण बळी त्या बळीने कान पिळणं जरी त्याला शक्य असलं तरी त्याने ते करणं योग्य असतं का? इंग्रजीत आपण म्हणतो, जस्ट बिकॉज आय कॅन डज नॉट मीन आय विल. मी करू शकतो याचा अर्थ असा नव्हे की मी केलं पाहिजे. या दोन मधला जो फरक आहे ना, की मी करू शकतो आणि मी करायचं की नाही, यावरून तुमच्याकडे सुविद्या आहे की अविद्या आहे हे ठरतं. चोरी प्रत्येक माणूस करू शकतो पण प्रत्येक माणूस चोरी करत नाही, कारण की सुदैवानी अजून सुविद्या संपलेली नाही आहे. आता हेच उदाहरण तुम्ही सगळीकडे लागू होतोय का पहा, आणि मग तुम्हाला कळेल की ही अविद्या आहे की सुविद्या आहे. तिसरी पंक्ती काय सांगते, की मुळी कल्पना दौरूपे तेज झाली, आणि चौथी विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. या दोन पंक्ती एकत्र वाचल्या पाहिजेत. मुळी कल्पना दौरूपे तेज झाली, मुळात कल्पना जी आहे माणसाला जेव्हा सुचतं, माणसाला जेव्हा विचार मनामध्ये येतो, मूलाधार जो आहे तो या सगळ्या विचारांचं आणि कल्पनांचं मूळ आहे. आपल्या शास्त्रानुसार मूलाधार जो आहे तो सगळ्या विचारांचं आणि कल्पनांचं मूळ आहे. तिथे जेव्हा एखादा विचार सुचतो, एखादा विचार मनात येतो, तेव्हा
तो येतानाच मुळात दोन रूपं घेऊन येतो. तर दोन रूपं कुठली? की ब्रह्म आणि माया. एक आहे ब्रह्म आणि दुसरा आहे माया. एक आहे सत्य आणि एक आहे माया. मुळात माणसाला जेव्हा एखादी कल्पना सुचते तेव्हा ती जन्माला येतानाच या दोन रूपांमध्ये येते, कि मी आणि दुसरा, सत्य आणि माया, सत्य आणि असत्य, स्व ज्याला मीपणा म्हणतो तो मी आणि तो समोरचा. माणसाचं मन स्वार्थबुद्धीने भरलेलं असतं, आपल्याला त्याला निस्वार्थी बनवायचं असतं, कारण की विचार येतानाच तसे येतात. आणि ही प्रवृत्ती आहे, ह्याच्यात चुकीचं बरोबर काही नाही आहे. ज्या माणसाला ह्याच्यावरती अंकुश मिळवता आला त्याला खरं ज्ञान झालं हे समजायचं, त्याच्याकडे विवेक आहे. विवेक हे तरी स्वस्वरूपी मिळाली, पण हे दोन रूपांमध्ये जरी विचार जन्माला आला, कल्पना जरी दोन विचार घेऊन जन्माला आले, दोन मिती म्हणजे डायमेन्शन्स घेऊन जरी जन्माला आले, की ब्रह्म आणि माया, तरीसुद्धा विवेक गुण ज्या माणसामध्ये असेल, विवेक म्हणजे पुन्हा एकदा सारासार विचार करण्याची शक्ती, सारासार विचार करण्याची बुद्धी, सारासार विचार करण्याची क्षमता म्हणजे विवेक. हा विवेक जर तुमच्यात असेल तर कल्पना दोन रूप जरी जन्म घेऊन आली तरी ती शेवटी स्वस्वरूपी जाऊन मिळते. म्हणजे जाताना तिकडे स्वस्वरूपी म्हणजे परमात्म्याचा जो अंश आहे स्वतःमध्ये, त्याच्यामध्ये ती एकरूप होऊन जातात. ते दोन रूपात जरी जन्माला आले समजाते तरी विवेक बुद्धी जी आहे ती त्यांना दोन रूपांमध्ये राहू देत नाही, ती शेवटी त्यांना एकरूप करते. कशामध्ये? परमात्म्यामध्ये, परमेश्वरामध्ये. त्यामुळे जेव्हा तुम्हाला जे काही स्फुरेल, जी कुठली कल्पना येईल, वरती जसं सांगितल्याप्रमाणे जी कुठली कल्पना घे, जर तुमच्याकडे सुविद्य असेल तर विवेक बुद्धी जी आहे ती त्याला परमेश्वराच्या दिशेने मार्गस्थ करते. स्वस्वरूपी, स्वतःचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये एकरूप करते दोघांना. म्हणजे थोडक्यात काय, विवेक असेल, सुविद्य असेल, तर तुम्ही जी कुठला विचार कराल, जी कुठली कल्पना कराल, ती शेवटी परमात्म्याच्या जवळ जाणारी असेल, आणि परमात्म्याच्या जवळ जाणारी असेल तर ती समाजोपयोगी सुद्धा असते. स्वतःचा उद्धार तर तुम्ही करालच, तुम्ही कुटुंबाचा आणि समाजाचा पण उद्धार कराल. याच्यात अजून एक छोटीशी गोष्ट जी मला सुचली ती अशी की दोन रूपं जी आहेत ती अशी की आपल्याकडे द्वैत आणि अद्वैत असे दोन सिद्धांत आहेत, याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी सविस्तर बोलूयात, तुम्ही शोधून पहा. पण द्वैत आणि अद्वैत असे हे दोन सिद्धांत आहेत आपल्याकडे. द्वैत म्हणजे काय? परमेश्वराचं अस्तित्व वेगळं, माणसाचं अस्तित्व वेगळं, किंवा इतर सजीवांचं अस्तित्व वेगळं, परमात्म्याचं अस्तित्व वेगळं आणि इतर गोष्टींचं अस्तित्व वेगळं. अद्वैत सिद्धांत काय? तर परमात्मा, इतर वस्तू, सजीव, निर्जीव, अणू, रेणू सगळ्यामध्ये परमतत्व जे आहे ते परमात्म्याचंच आहे. अद्वैत, द्वैत नाही ते. द्वैत म्हणजे दोन या शब्दावरनं द्वैत असं आलेलं आहे, की दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आणि ह्याच्या बरोबर विरुद्धार्थी म्हणजे अद्वैत. त्या शेवटी ते द्वैत असं नाही तर अद्वैत असं. जर तुमच्यात विवेक बुद्धी असेल तर ती स्वस्वरूपालाच जाऊन मिळणार, ते परमात्म्याच्या जवळ जाणार. आपल्याकडे कुठलं चूक कुठलं बरोबर हा विषय नाही आहे, दोन्ही विचार करण्याच्या प्रणाली आहेत, त्याच्यात चूक बरोबर काही नाही आहे. त्यामुळे हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे थोडा अर्थ मला तिथेही सुचतो हा वेगळा, की दोन रूपं म्हणजे कुठली असेल तर कदाचित ही पण असू शकतात, की एक तर विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले असंही असू शकतं, आणि देवा तू वेगळा, मी वेगळा, मी मार्ग घेतो आणि तुझ्या इथे येतो, असं दोन वेगळे अर्थ होऊ शकतात त्याचे. तर
शेवटी काय आहे तर परमात्म्याचं चिंतन होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा परमात्म्याचं चिंतन म्हणजे फक्त काही परमात्मा असं काही हे नाही आहे की या जागी गेलं पाहिजे आणि ती जाणीव असते. आणि जेव्हा तुम्ही परमात्म्याचं चिंतन कराल, स्वस्वरूप शोधण्याचा प्रयत्न कराल की मी कोण आहे, माझं अस्तित्व का आहे, माझं अस्तित्व कशासाठी आहे, तेव्हा आपोआपच तुम्ही कर्मयोग जो आहे त्याचं आचरण करायला लागाल की जे मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचा तुम्हालाही लाभ होईल, तुमच्या कुटुंबालाही लाभ होईल आणि तसाच समाजालाही लाभ होईल, कारण की त्यात कुठला स्वार्थ नसेल. तर मित्र हो, हा होता श्लोक क्रमांक 172. या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्र हो, तुम्हाला काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा, मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. समर्थांचे विचार, समर्थांचे श्लोक अनेक लोकांपर्यंत पोहोचावेत ही माझी खूप इच्छा आहे. त्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर देखील करा, जेणेकरून हे विचार आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकू. पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.